नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नर्सिंग एज्युकेशन। मित्रांनो, या अगोदर आपण काय केलेले आहे, जे नर्सिंग रिलेटेड ज्या एक्झाम होणार आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा स्टाफ गव्हर्नमेंटच्या असतील, यावर काय केलेले आहे, सिरीज चालू केलेली आहे। या सिरीजमधील हे काय आहे, पाचवा व्हिडिओ आहे। या अगोदर आपण काय केलेलं आहे, चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर वर दिलेल्या आय लिंक बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ काय करू शकता, पाहू शकता। तर या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, आपण जे 30 मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत इम्पॉर्टंट, जे तुमच्या सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट एक्झामसाठी काय आहेत, खूप गरजेचे आहेत, असे MCQ काय केलेले आहेत, आपण यामध्ये इन्क्लूड केलेले। त्याचबरोबर जे नर्सिंगच्या व्यतिरिक्त जे बाहेरचे प्रश्न येतात, जसे की मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, गणित असेल, ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, अशा प्रकारचे प्रश्न देखील काय केलेले आहेत, आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही, नेक्स्ट तुम्हाला ह्यापासून काय होणार आहे, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला खूपच काय होणार आहे, तुमच्या एक्झाममध्ये काय होणार आहे, हेल्पफुल होणार आहे। चला तर पाहूया पहिला प्रश्न। क्वेश्चन नंबर 111, विच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन करस्पॉन्ड्स विथ ए निगेटिव्ह TB टेस्ट। ऑप्शन ए आहे 0 to 4 mm इन ड्युरेशन ॲट 48 आवर्स, ऑप्शन बी 0 to 5 mm इन ड्युरेशन ॲट 48 आवर्स, ऑप्शन सी 0 to 6 mm इन ड्युरेशन ॲट 48 आवर्स, अँड ऑप्शन डी 0 to 8 mm इन ड्युरेशन ॲट 48 आवर्स। आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 0 to 4 mm इन ड्युरेशन ॲट 48 आवर्स। तर जी TB टेस्ट आहे ती कधी निगेटिव्ह समजली जाते, ज्यावेळी जे इंड्युरेशन आहे ते किती होतं, 5 mm कमी जर इंड्युरेशन असेल 48 आवरच्या नंतर, तर ती TB टेस्ट आहे ती काय समजली जाते, निगेटिव्ह समजली जाते। तर TB टेस्ट कशी करतात, तिला आणखी दुसरं जे नाव आहे ते म्हणजे कोणतं आहे, मॉन्टोक्स टेस्ट। तर मॉन्टोक्स टेस्ट कशी करतात, तर यामध्ये जो प्युरिफाईड प्रोटीन डेरिव्हेटिव्ह आहे तो काय केला जातो, इंट्राडर्मली काय केला जातो, 0.1 mL काय केला जातो, इंजेक्ट केला जातो, आणि त्यानंतर 48 तासाच्या नंतर काय केलं जातं, त्याचं इंड्युरेशन चेक केलं जातं। जर इंड्युरेशन 5 mm पेक्षा काय असेल, जास्त असेल, तर टेस्ट काय समजली जाते, पॉझिटिव्ह समजली जाते, अन्यथा टेस्ट काय समजली जाते, निगेटिव्ह समजली जाते। त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 112, टू असेस द किडनी फंक्शन ऑफ ए पेशंट with an indwelling urinary catheter, the nurse measures his hourly urine output, she should notify the physician if the urine output is option A less than 30 ml per hour, option B 64 ml in 2 hours, option C 90 ml in 3 hours and option D 125 ml in 4 hours। तर काय आहे, एक पेशंट आहे त्याला काय केलेलं आहे, युरिनरी कॅथेटर केलेला आहे, त्याचबरोबर त्याचं काय करायचं आहे, आपल्याला युरिन आउटपुट काय करायचं आहे, आवरली काय करायचं आहे, चेक करायचं आहे। तर आवरली नॉर्मल युरिन आउटपुट किती असायला पाहिजे आणि किती युरिन आउटपुट कमी झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, फिजिशियन किंवा डॉक्टरना काय करायला पाहिजे, नोटिफाय करायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लेस दॅन 30 ml। ज्यावेळेस आवरली युरिन आउटपुट काय होईल, 30 ml पेक्षा कमी होईल, त्यावेळेस काय समजलं जातं की पेशंटमध्ये काय झालेलं आहे, ऑलिगोयुरिया झालेला आहे आणि काय आहे पेशंटला, कोणता तरी सिरियस किडनी डिसऑर्डर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 113, द नर्स इज केअरिंग फॉर ए मेल पेशंट विथ ए डायग्नोसिस ऑफ क्रोनिक गॅस्ट्रायटिस, द नर्स मॉनिटर्स द क्लायंट नोईंग दॅट दिस क्लायंट इज ॲट रिस्क फॉर विच विटॅमिन डेफिशियन्सी। तर एक नर्स आहे आणि ती काय केलेलं आहे, जो क्रोनिक गॅस्ट्रायटिसचा पेशंट काय करीत आहे, असेस करीत आहे किंवा त्याला केअर प्रोव्हाइड करत आहे, तर अशा पेशंटमध्ये कोणत्या विटॅमिनची डेफिशियन्सी होऊ शकते असा प्रश्न आहे। तर ऑप्शन ए आहे विटॅमिन ए विटॅमिन, ऑप्शन बी आहे विटॅमिन B12, ऑप्शन सी आहे विटॅमिन सी आणि ऑप्शन डी आहे विटॅमिन ई। आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी। तर जो गॅस्ट्रायटिस आहे, क्रोनिक गॅस्ट्रायटिस वाले पेशंट आहेत, अशा पेशंटमध्ये काय होऊ शकतं, विटॅमिन B12ची काय होऊ शकते, डेफिशियन्सी होऊ शकते। तर विटॅमिन B12 जे आहे ते काय आहे, आपल्या स्टमकमधून काय होतं, ॲप्सॉर्ब होतं। तर ते ॲप्सॉर्ब होण्यासाठी काय असतं, जो इंट्रिन्सिक फॅक्टर असतो तो काय असतो, खूप गरजेचा असतो। परंतु गॅस्ट्रायटिसमध्ये काय होते, जी म्युकोजल लेअर असते स्टमकची, ती काय होते, त्या शेड आउट होते, त्यामुळं काय होतं, जो इंट्रिन्सिक ज्या पॅराइटल सेल्स आहेत त्या काय करत नाहीत, इंट्रिन्सिक फॅक्टर तयार करत नाहीत आणि त्यामुळे काय होते, आपल्या ज्या स्टमक आहे त्यामधून काय केलं जात नाही, विटॅमिन B12 काय होत नाही, ॲब्सॉर्प्शन
होत नाही, त्यामुळे अशा पेशंटमध्ये काय होते विटॅमिन बी ट्वेल्वची काय होते डेफिशियन्सी होते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 140. द फिजिशियन हॅज ऑर्डर अँड एम आर आय फॉर ए क्लायंट विथ एन ऑर्थोपेडिक अलाइनमेंट. एम आर आय शुड नॉट बी डन इफ द क्लायंट हॅज ऑप्शन ए द नीड ऑफ ऑक्सिजन थेरपी, ऑप्शन बी ए हिस्ट्री ऑफ क्लस्ट्रोफोबिया, ऑप्शन सी ए परमनंट पेसमेकर अँड ऑप्शन डी सेन्सरी डीफनेस. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ए परमनंट पेसमेकर. जर त्या पेशंटमध्ये परमनंट पेसमेकर बसवलेले आहे तर अशा पेशंटला काय केलं जात नाही एम आर आय ॲडवाईस केला जात नाही, कारण तो एम आर आयमध्ये काय असते हाय मॅग्नेटिक रेझोनन्स काय असते फील्ड असते, त्यामुळे जे पेसमेकर बसवलेले पेशंट आहे त्यांच्या काय होऊ शकतो जीवितला धोका होऊ शकतो, त्यामुळे अशा पेशंटला काय केला जात नाही एम आर आय ॲडवाईस केला जात नाही. आणि बाकीचे जे ऑप्शन आहेत ते काय करू शकतो आपण त्या ऑप्शनमध्ये काय करू शकतो पेशंटला काय करू शकतो एम आर आय ॲडवाईस करू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 115. द टर्म पिंक पफर रेफर्स टू द क्लायंट विथ विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स. ऑप्शन ए ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, ऑप्शन बी अस्थमा, ऑप्शन सी क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव ब्रॉन्कायटिस अँड ऑप्शन डी एम्फायसिमा. जर जे पिंक पफर आहे ते पिंक पफर कशाला म्हणतात तर याचा प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी एम्फायसिमा. एम्फायसिमामध्ये काय होतं आहे एम्फायसिमाला काय म्हणतो आपण पिंक पफर म्हणतो. आणि जे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव ब्रॉन्कायटिस आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं जी बॉडीची स्किन आहे सायनोसिस होते त्यामुळे त्याला काय म्हणतात ब्लू ब्लोटर्स म्हणतो. तर यामध्ये कोणते कोणते मेजर साईन अँड सिम्पटम्स असतात ते आपण पाहूया. तर पहिलं पाहूया पिंक पफर्समध्ये, पिंक पफर्समध्ये काय काय असतं पिंक पफर्समध्ये तर यामध्ये डिस्निया असतो, मिनिमल कफ असतो, इन्क्रीज मायनोट व्हेंटिलेशन असते, त्याचबरोबर जी स्किन आहे ती काय होते एकदम पिंक होते आणि त्यामुळे काय म्हणतो त्याला आपण पिंक पफर म्हणतो. आणि त्याचबरोबर जे ब्लू ब्लोटर्स असतात ब्लू ब्लोटर्स ते कशामध्ये दिसतं क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह ब्रॉन्कायटिसमध्ये दिसतं. तर यामध्ये कोणते मेन साईन अँड सिम्पटम्स असतात त्यामध्ये काय असतो क्रोनिक प्रोटोटिक कफ असतो, प्ल्युरिन स्पुटम असतं, त्याचबरोबर हेमोप्टेसिस असतं, माइल्ड डिस्ने असतो आणि पेशंटची बॉडी कशी असते सायनोस असते, त्यामुळे याला काय म्हणतो आपण ब्लू ब्लोटर्स. तर हे आहे पिंक पफर आणि ब्लू ब्लोटर्स हे पण खूप महत्त्वाचं आहे हे तुम्ही काय करा लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 116. फॉलोइंग ए किडनी ट्रान्सप्लांटेशन ए क्लायंट इज स्टार्टेड ऑन मेडिकेशन्स टू प्रिव्हेंट ऑर्गन रिजेक्शन, विच कॅटेगरी ऑफ मेडिकेशन प्रिव्हेंट्स द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट द न्यू ऑर्गन. तर ट्रान्सप्लांट झालेला जो पेशंट आहे त्या पेशंटमध्ये काय ऑर्गन रिजेक्शनचं प्रमाण काय असतं खूप किंवा होण्याचे चान्सेस काय असतात जास्त असतात, त्यावेळेस अशा पेशंटला काय ॲडवाईस करतात कोणतं ड्रग ॲडवाईस करतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन ए आहे अँटीव्हायरल्स, ऑप्शन बी आहे अँटीबायोटिक्स, ऑप्शन सी आहे इम्युनोसप्रेसन्स आणि ऑप्शन डी आहे ॲनालजेसिक्स. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इम्युनोसप्रेसन्स. तर ऑर्गन रिजेक्शन होऊ नये त्यासाठी काय केलं जातं पेशंटमध्ये काय केलं जातं इम्युनोसप्रेसन्स ड्रग्ज दिले जातात, जेणेकरून काय होणार नाहीत अँटीबॉडीज तयार होणार नाहीत आणि पेशंटमध्ये काय होणार नाही जे नवीन ऑर्गन ट्रान्सप्लांट केलेला आहे तो काय होणार नाही रिजेक्ट होणार नाही. तर फॉर एक्झाम्पल कोणते इम्युनोसप्रेसन्स वापरतात तर मेजरली सायक्लोस्पोरिन, प्रेडनिसोलॉन, जे कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत हे काय आहे तर मेजरली इम्युनोसप्रेसन्स काय केले जातात यूज केले जातात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 117. अमंग द फॉलोइंग साईन अँड सिम्पटम्स विच वूड मोस्ट लाईकली बी प्रेझेंट इन ए क्लायंट विथ मायट्रल रिगर्जिटेशन. ऑप्शन ए ऑल्टर्ड लेवल ऑफ कॉन्शियसनेस, ऑप्शन बी एक्सेप्शनल डिस्निया, ऑप्शन सी इन्क्रीज क्रिएटिनिन फॉस्फोकायनेज कॉन्सन्ट्रेशन अँड ऑप्शन डी चेस्ट पेन. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी एक्सेप्शनल डिस्निया. तर मायट्रल रिगर्जिटेशन जी मायट्रल व्हॅल्व असते ती काय असते आपलं जे लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल आहे त्यामध्ये काय असते प्रेझेंट असते. तर ज्यावेळेस मायट्रल रिगर्जिटेशन होते त्यावेळेस काय होतो जो ब्लड आहे त्याचा काय होतो बॅकफ्लो होतो. बॅकफ्लो झाल्यामुळं काय होतं जे पल्मोनरी आर्टरीज आहेत सॉरी पल्मोनरी ज्या व्हेन्स आहेत त्यामध्ये काय होते ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि त्याचबरोबर पल्मोनरी हायपरटेन्शन होते. आणि पल्मोनरी हायपरटेन्शन झाल्यामुळे काय होतं एक्सेप्शनल डिस्निया पेशंटमध्ये जाणवतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर
118. The nurse finding the apical pulse below the fifth intercostal space. The nurse suspects option A, left atrial enlargement, option B, left ventricular enlargement, option C, right atrial enlargement, and option D, right ventricular enlargement. या प्रश्नाचं करेक्ट आंसर आहे ऑप्शन बी, लेफ्ट वेंट्रिक्युलर इनलार्जमेंट. तर काय केलं जातं, अपायकल जे पल्स आहेत ते कुठं चेक केले जातात, जो हर्टचा अपेक्स असतो कोणत्या फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस आणि जी मिड क्लॅव्हिक्युलर लाईन आहे या पॉईंटला काय केलं जातात, अपायकल पल्स काय केला जातो, चेक केला जातो. तर ज्यावेळेस काय अपायकल पल्स फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस त्यावेळी सिक्स्थ इंटरकॉस्टल स्पेसमध्ये ज्यावेळेस काय होते पाल्पेट होतील त्यावेळेस असे समजले जाते की काय होते, जे लेफ्ट वेंट्रिकल आहे त्याची काय झालेली आहे, इनलार्जमेंट झालेली आहे. तर त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 119. यू आर केअरिंग फॉर अ क्लायंट विथ पेप्टिक अल्सर डिसीज, विच असेसमेंट फाइंडिंग इज मोस्ट सिरियस. जर जो पेप्टिक अल्सर डिसीज आहे त्याच्यामध्ये कोणती जी असेसमेंट फाइंडिंग आहे ती मोस्ट सिरियसली समजली जाते, तर ऑप्शन ए आहे प्रोजेक्टाईल वोमिटिंग, ऑप्शन बी आहे बर्निंग सेन्सेशन 2 hours आफ्टर इटिंग, ऑप्शन सी आहे कॉफी ग्राउंडेड इमेसिस, अँड ऑप्शन डी आहे बोर्ड लाईक अबडोमिन विथ शोल्डर पेन. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, बोर्ड लाईक ॲबडोमिन विथ शोल्डर पेन. हे काय आहे, पेप्टिक अल्सरमध्ये काय होतं जास्त प्रमाणात, किंवा जे सिरियस कंडिशन ज्यावेळेस किंवा सिरियस पेप्टिक अल्सर होतो आणि किंवा एक परफोरेशन झालेलं असेल त्यावेळेस अशा प्रकारचे काय होते, बोर्ड लाईक ॲबडोमिन आणि काय होतो, शोल्डर पेन होतो. जी प्रोजेक्टाईल वोमिटिंग आहे ती काय अशामध्ये होते, पायलोरिक स्टेनोसिसमध्ये होते किंवा इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनमध्ये होते. आणि जे कॉफी ग्राउंडेड इमेसिस आहे ते कशामध्ये होते, ज्यावेळेस ब्लड आपल्या वोमिटिंगमध्ये किंवा इमेसिसमध्ये प्रेझेंट असते त्यावेळेस त्याचा कलर कसा होतो, कॉफी ग्राउंडेड इमेसिस होतो किंवा इमेसिस होते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 120. विच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग असेसमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द पेशंट विथ हायपरथायरॉइडिझम अँड रिस्क फॉर थायरोटॉक्सिक क्राइसिस ऑर थायरॉइड स्टॉर्म. ऑप्शन ए इनटेक अँड आउटपुट, ऑप्शन बी हर्ट साऊंड्स, ऑप्शन सी बोवेल साऊंड्स, ऑप्शन डी व्हायटल साइन्स. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, व्हायटल साइन्स काय करणं चेक करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की काय हायपरथायरॉइडिझममध्ये काय होते, हायपर ॲक्टिव्हिटी होते थायरॉइड ग्लँडची, त्यामुळे काय होतं, जे मोठे मेटाबॉलिझम रेट आहे आपल्या बॉडीचा तो काय होतो, वाढतो. आणि मेटाबॉलिझम रेट वाढल्याबरोबरच काय होतं, जे हार्टची जे मसल आहेत त्या काय होतात, फास्ट फास्ट कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे बीपी काय होतो, रेज होतो. त्याचबरोबर हार्टचे जे कॉन्ट्रॅक्शन आहेत ते पण काय होतात, रॅपिड होतात. त्यामुळे व्हायटल साइन्स चेक करणं काय आहे यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 121. वेन डू करोनरी आर्टरीज प्रायमरीली रिसीव ब्लड फ्लो. ऑप्शन ए आहे ड्युरिंग इन्स्पिरेशन, ऑप्शन बी आहे ड्युरिंग डायस्टोल, ऑप्शन सी आहे ड्युरिंग एक्सपिरेशन, ऑप्शन डी आहे ड्युरिंग सिस्टोल. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ड्युरिंग डायस्टोल. तर ज्या करोनरी आर्टरी आहेत त्या काय आहेत, जे आपले असेंडिंग आवर्ट आहे त्याच्या काय आहेत, फर्स्ट ब्रँचेस आहेत. त्यामुळे ज्यावेळेस हार्ट पंप होतो त्यावेळेस पहिलं जे ब्लड आहे ते कशामध्ये जातं, करोनरी आर्टरीजमध्ये जातं. तर दोन प्रकारच्या करोनरी आर्टरी असतात, एक राईट साईडेड आणि एक लेफ्ट साईडेड करोनरी आर्टरीज असतात. तर जे लेफ्ट व्हेंट्रिकल ज्यावेळेस ब्लड पंप करते त्यावेळेस काय थोडं मायन्यूट प्रमाणात सिस्टोलमध्ये, म्हणजे सिस्टोलिक ह्याच्यामध्ये काय होतं, फेजमध्ये मायनर प्रमाणात, म्हणजे 10-15% ब्लडच काय होतं करोनरी आर्टरीमध्ये जातं. परंतु ज्यावेळेस व्हेंट्रिकल डायस्टोल व्हायला चालू होते त्यावेळेस काय होते, 80-85% जे ब्लड आहे ते काय करतं, करोनरी आर्टरीमध्ये जातं. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते ऑप्शन बी ड्युरिंग डायस्टोल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 122. टॉक्सिसिटी फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग मेडिकेशन मे कॉजेस इज ए क्लायंट टू सी ए ग्रीन येलो हॉलो अराउंड लाईट्स. ऑप्शन ए डिगॉक्सिन, ऑप्शन बी फ्लुसेमाइड, ऑप्शन सी मेटाप्रेलॉल, ऑप्शन डी इनलप्रिल. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए डिगॉक्सिन. जे डिगॉक्सिन कार्डियक ग्लायकोसाइड आहे त्याचे टॉक्सिसिटीमुळे काय होऊ शकते, जे पेशंट आहे त्याला काय दिसतात, लाईटच्याच भोवताली काय दिसतात, ग्रीन येलो हॉलो काय दिसतात, राऊंड्स दिसतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 123. ए मेल क्लायंट हॅज जस्ट बीन डायग्नोज विथ हिपॅटायटिस ए. ऑन असेसमेंट द नर्स एक्सपेक्ट्स टू नोट ऑप्शन ए सिव्हिअर ॲबडोमिनल पेन
radiating to the shoulder. Option B, anorexia, nausea and vomiting. Option C, constipation. And option D, abdominal ascites. And your question's correct answer is option B, anorexia, nausea and vomiting. So, hepatitis A is the early sign and symptoms are the same as पेशंट मध्ये काय असते एनोरेक्सिया म्हणजे लॉस ऑफ एपेटाइट असते त्याचबरोबर नोजिया असते आणि काय असते ओमिटिंग असते आणि जे ॲबडोमिनल असाइटिस आहे तो ॲबडोमिनल असाइटिस लिव्हर डिसीज म्हणजे होतो परंतु ते काय ॲडव्हान्स डिसीज ज्या वेळेस सिरियस म्हणजे एखादा लिव्हर प्रॉब्लेम होईल त्या वेळेसच काय होते असाइटिस दिसून येतो आणि या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आपल्याला जस्ट डायग्नोज झालेला आहे पेशंट म्हणजे अर्ली साईन अँड सिम्पटम विचारले त्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर त्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 124 विच चेंज इन व्हायटल सायन्स वुड यू इन्स्ट्रक्ट द नर्सिंग असिस्टंट्स टू रिपोर्ट इमिडिएटली फॉर ए पेशंट विथ हायपर थायरॉइडिझम ऑप्शन ए इन्क्रीज अँड रॅपिड हर्ट रेट ऑप्शन बी इन्क्रीज सिस्टोलिक ब्लड प्रेशर ऑप्शन सी इन्क्रीज रेस्पिरेटरी रेट ऑप्शन डी डिक्रीज ओरल टेम्परेचर आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इन्क्रीज अँड रॅपिड हर्ट रेट तर याबाबतवर सांगितलं आहे की हायपरथायरॉइडिझममध्ये काय होते जे बॉडीचं मेटाबॉलिझम आहे ते वाढते त्याचबरोबर हर्टचं कॉन्ट्रॅक्शन रेट आहे तो देखील काय होतो वाढतो त्यामुळे हर्ट रेट काय होतात रॅपिड होतात आणि हर्ट रेट देखील काय होतो वाढला जातो तर या अशा पेशंटमध्ये काय करणं गरजेचं आहे जे हर्ट रेट आहे ते चेक करणं काय गरजेचं आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन ऑस्कल्टेटिंग द चेस्ट ऑफ ए क्लायंट विथ निमोनिया द नर्स would expect to hear which of the following sounds over areas of consultation तर निमोनियाचा पेशंट आहे त्या पेशंटचे जे चेस्ट ऑस्कल्टेट केल्यानंतर कोणत्या प्रकारचे साऊंड ऐकायला यायला पाहिजेत जो एरिया कन्सोलिडेट झालेला आहे तर ऑप्शन ए आहे ब्रॉन्कियल ऑप्शन बी आहे ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर ऑप्शन सी आहे ट्युब्युलर आणि ऑप्शन डी आहे वेसिक्युलर तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ब्रॉन्कियल साऊंड्स तर यामध्ये काय जे ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर वेसिक्युलर साऊंड्स आहेत ते कशा कोणत्या पेशंटमध्ये किंवा कुठं हे येतात जो मिडल लोब आहे आपल्या ह्याचा लंग्सचा त्या मिडल लोबमध्ये काय येतात ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर साऊंड आहेत ते ऐकू येतात जे ट्युब्युलर साऊंड आहे तो कुठं येतात जे मेजर आपल्या ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी तो आवाज येतो आणि वेसिक्युलर जे साऊंड आहे तो कोट लंगचा जो बेस असतो त्या ठिकाणी तो ऐकायला मिळतो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 126 द नर्स इज इन्स्ट्रक्टिंग ए 65 इयर ओल्ड फिमेल क्लायंट डायग्नोस्ड विथ ऑस्टिओस्पोरोसिस द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग एक्सरसाइज वुड बी ऑप्शन ए एक्सरसाइज डुईंग वेट बिअरिंग ॲक्टिव्हिटीज ऑप्शन बी एक्सरसाइज टू रिड्यूस वेट ऑप्शन सी अवॉइड एक्सरसाइज activities that increase the risk of fracture and option D exercise to strengthen the muscles and thereby protects bones and ya prashnacha correct answer ahe option C avoid exercise activities that increases the risk of fracture tar kay 65 years and female patient madhe kay hote after menopause kay hote je estrogen che level je ahe te kay hote decrease hote kiwa drop hote tyamule kay hote tyamule je patient che je बोन मेटाबॉलिझम आहे किंवा बोन म्हणजे बोनचं जे रिअब्सॉर्प्शन आहे ते जास्त होतं आणि बोन कसे होतात एकदम ठिसूळ आणि काय होतात एकदम स्पोरस होतात त्यामुळे छिद्र छिद्र असे दिसतात त्यामुळे अशा फिमेल क्लायंटमध्ये काय केलं जातं ज्या विगरस एक्सरसाइजेस आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत जेणेकरून त्यामध्ये फ्रॅक्चर होऊ शकतं अशा ॲक्टिव्हिटीज काय केल्या जातात अवॉइड करायला सांगितलं जातं त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 127 व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ टाईम ए नर्स शूड अलाव अन आय व्ही बॅग ऑफ सोल्युशन टू इन्फ्यूज तर मॅक्झिमम किती वेळेपर्यंत काय करू शकतो आपण एखादं जी आय व्ही लाईन आहे ती काय करू शकतो यूज करू शकतो किंवा इन्फ्यूज करू शकतो तर ऑप्शन ए आहे 6 आवर्स ऑप्शन बी आहे 12 आवर्स ऑप्शन सी आहे 18 आवर्स आणि ऑप्शन डी आहे 24 आवर्स आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 24 आवर्स तर मॅक्झिमम काय करू शकतो आपण एक आय व्ही लाईन काय करू शकतो 24 आवर्सपर्यंत काय करू शकतो इन्फ्यूज करू शकतो त्यानंतर काय होऊ शकतं त्यामध्ये कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस काय असतात वाढलेले असतात त्यामुळे ती काय करत नंतर 24 आवर्सच्या नंतर काय करतात डिस्कर्ड करतात त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 128 द नर्स शूड इन्सर्ट द कोलोस्टॉमी ट्यूब फॉर इरिगेशन ॲट ॲप्रॉक्झिमेटली तर जे कोलोस्टॉमी इरिगेशन आहे कोलोस्टॉमी इरिगेशन करण्यासाठी जी ट्यूब वापरली जाते ती किती इन्सर्ट करावी लागते असा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे
1 to 2 inches, ऑप्शन बी आहे 3 to 4 inches, ऑप्शन सी आहे 6 to 8 inches एंड ऑप्शन डी आहे 12 to 18 inches. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 3 to 4 inches. तर जे कॅथेटर आहे ते कोलोस्टॉमी इरिगेशनसाठी काय किती इन्सर्ट केलं जातं 3 to 4 inches. जर 1 to 2 inches जर इन्सर्ट केलं तर काय होणार आहे ते इरिगन जे फ्लूड आहे ते काय होणार आहे बाहेर येणार आहे किंवा ते बाहेरच पील होणार आहे त्यामुळं. आणि ज्यावेळेस आपण 6 inches समोर जास्त जर इन्सर्ट केलं तर काय होऊ शकतं त्या ठिकाणी परफोरेशन देखील होऊ शकतो. त्यामुळे जे एक्झॅक्टची इन्सर्शन हे आहे ते किती आहे 3 to 4 inches आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 129. एक्सिडिंग विच ऑफ द फॉलोइंग सिरम कोलेस्ट्रॉल लेवल सिग्निफिकंटली इन्क्रीज द रिस्क ऑफ कोरोनरी आर्टरी डिसीजेस. ऑप्शन ए आहे 100 mg/dL, ऑप्शन बी 150 mg/dL, ऑप्शन सी 175 mg/dL अँड ऑप्शन डी 200 mg/dL. तर काय आहे कोलेस्ट्रॉलचे लेवल किती प्रमाणात वाढल्यानंतर काय होते कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याचे धोका वाढतो. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 200 mg/dL. ज्यावेळेस 200 mg/dL कोलेस्ट्रॉल ब्लडमधले वाढते त्यावेळेस काय होऊ शकतं कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याचे चान्सेस काय असतात जास्त असतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 130. द नर्स इज केअरिंग फॉर अ मेल क्लायंट पोस्ट ऑपरेटिव्हली फॉलोइंग क्रिएशन ऑफ अ कोलोस्टॉमी. विच नर्सिंग डायग्नोसिस शूड द नर्स इन्क्लूड इन द प्लॅन ऑफ केअर. ऑप्शन ए आहे सेक्शुअल डिसफंक्शन, ऑप्शन बी बॉडी इमेज डिस्टर्बन्सेस, ऑप्शन सी फियर रिलेटेड टू पुअर प्रोग्नोसिस अँड ऑप्शन डी इम्बॅलन्स्ड न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट. तर काय एक पेशंट आहे मेल पेशंट आहे त्याचं काय केलेलं आहे कोलोस्टॉमी केलेली आहे आणि अशा पेशंटमध्ये कोणतं नर्सिंग डायग्नोसिस आपण काय करू शकतो त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचा आन्सर काय करायचं आहे तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे याचं उत्तर मी तुम्हाला नंतर सांगेल. अगोदर तुम्ही या प्रश्नाचं आन्सर काय करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे यानंतर पाहूया आपण काही नर्सिंगच्या व्यतिरिक्त विचारले जाणारे प्रश्न. क्वेश्चन नंबर 131. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे. ऑप्शन ए लंडन, ऑप्शन बी टोकियो, ऑप्शन सी जिनिवा आणि ऑप्शन डी मॉस्को. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे जे जागतिक व्यापार संघटना आहे त्याचं मुख्यालय आहे ते जिनिवा स्वित्झर्लँड येथे आहे. त्याचबरोबर जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्याचं देखील जे मुख्यालय आहे ते कुठं आहे जिनिवा स्वित्झर्लँड येथेच आहे. त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 132. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी गोपाळ गणेश आगरकर आणि ऑप्शन डी महात्मा गांधी. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे ऑप्शन बी महात्मा फुले यांनी केलेली आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 133. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. एक वाक्प्रचार दिलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे तो आपल्याला काय करायचा आहे ओळखायचा आहे. काय आहे अवहेलना करणे. अवहेलना करणे म्हणजे काय करणे. ऑप्शन ए आहे स्तुती करणे, ऑप्शन बी आहे अपमान करणे, ऑप्शन सी आहे अयोग्य वर्तन करणे, ऑप्शन डी आहे टाळाटाळ करणे. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी अपमान करणे. अवहेलना करणे म्हणजे एखाद्याचा काय करणे अपमान करणे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 134. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर खाली काय दिलेलं आहे शब्द दिलेला आहे त्याच्यापैकी कोणता शब्द हा काय आहे एकदम शुद्ध मराठी शब्द आहे ते आपल्याला काय करायचं आहे ओळखायचं आहे. तर ए बी सी आणि डी ऑप्शनमध्येच काय केलेलं आहे तीर्थरूप हे काय दिलेलं आहे शब्द दिलेला आहे. तर यामधील जो ऑप्शन सी आहे तो काय आहे एकदम शुद्ध शब्द आहे. बाकीचे शब्द काय आहेत अशुद्ध आहेत. तर तीर्थरूपमध्ये काय असते तीला पहिली वेलांटी आहे ती थ वर रपार असतो आणि रला जी उकार आहे तो काय आहे दुसरा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 135. यूज द करेक्ट आर्टिकल बिलो. मुंबई इज --busy city. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे करेक्ट आर्टिकलचा वापर करून सेंटेन्स काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे. तर ऑप्शन ए आहे द, ऑप्शन बी आहे ए, ऑप्शन सी आहे एन, ऑप्शन डी आहे नन. तर यामध्ये कोणतं करेक्ट जे आर्टिकल आहे ते तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ए मुंबई इज ए बिझी सिटी. ए काय येईल या ठिकाणी आर्टिकल वापरलं जाणार आहे.
त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 136. फाइंड द एंटोनिम्स फॉर वर्ड ब्युटिफुल. जो ब्युटिफुल शब्द आहे त्याचं काय करायचं आहे, आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर ऑप्शन ए आहे अनअट्रॅक्टिव, ऑप्शन बी आहे गॉर्जियस, ऑप्शन सी आहे अगली अँड ऑप्शन डी आहे नन. आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अगली म्हणजे काय आहे उरू. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 137. फाइंड द मिसिंग नंबर. तर एखादी एक सिरीज दिलेली आहे त्यामधील जो मिसिंग नंबर आहे तो काय करायचा आपल्याला आहे शोधायचा आहे. काय दिलेलं आहे 27 जसे 3 तर 64 जसे किती. तर या ठिकाणी काय केलेलं आहे आपण जर व्यवस्थित विचार केला तर काय होते 27 जो घनमूळ आहे ते किती आहे 3 आहे, म्हणजे 3 त्रिक काय 9 आणि 9 त्रिक काय आले 27 असं केलेलं आहे. तर 64 किती आहे घनमूळ ते 4 आहे, 4 चौक 16 आणि 16 चौक 64. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 4. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 138. फाइंड द ऑड वन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. तर खाली काय दिलेले आहेत, काही देश दिलेले आहेत आणि त्या देशाचे काय दिलेले आहेत चलन दिलेले आहेत. तर त्यापैकी कोणत्या देशाचं कोणतं चलन नाही आहे किंवा ऑड जी जोडी आहे ती काय करायची आहे आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ऑप्शन ए आहे इंडोनेशिया रुपी, ऑप्शन बी आहे जपान डॉलर, ऑप्शन सी आहे बांगलादेश टाका आणि ऑप्शन डी आहे ब्रिटेन पाऊंड. तर यामधील 3 जोड्या काय आहेत बरोबर आहेत, परंतु एक जोडी काय आहे चुकीची आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे. तर ऑप्शन ए आहे ए, ऑप्शन बी आहे बी, ऑप्शन सी आहे सी आणि ऑप्शन डी आहे डी. तर यापैकी कोणती जोडी चुकीची आहे तर ऑप्शन बी ही काय जोडी चुकीची आहे. जपानचं जे हे आहे चलन आहे ते काय आहे येन, डॉलर नसून काय आहे येन आहे येन वाय ई येन हे आहे आणि डॉलर हे कशाचं आहे अमेरिकेचं चलन आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 139. दशादशे 5% दराने 7000 रुपये मुदलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती. तर दर सेकडा दर साल दर सेकडाने काय करायचं आहे 5% दराने 7000 रुपयाचे किती व्याज होणार आहे 4 वर्षाचे ते आपल्याला सांगायचं आहे. त्यामध्ये ऑप्शन आहे 1200, ऑप्शन बी आहे 1300, ऑप्शन सी आहे 1400 आणि ऑप्शन डी आहे 1600. तर ह्याचा आन्सर पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सरळ व्याज बरोबर हे काय करायचं आहे सूत्र वापरायचं आहे. तर सरळ व्याज बरोबर काय आहे सूत्र, सरळ व्याज बरोबर मुद्दल म्हणजे दिलेली रक्कम त्याचबरोबर त्याचा दर किती आहे, किती टक्के दर आहे आणि मुदत किती वर्षासाठी आहे ते आपल्याला काय आणि त्याला भागोले काय करायचं आहे 100 करायचं आहे. तर सगळे जे किमती आहेत ते मांडून घ्या. तर मुद्दल किती आहे 7000 आणि त्यानंतर त्याचा दर किती आहे 5% आणि 4 वर्ष काय आहे त्याची मुदत आहे. त्यानंतर काय करा त्याच्या भागोले काय करा त्याला 100 करा. तर हे 2 शून्यकट, हे 2 शून्यकट राहिले किती 70 गुणवले 20, 70 गुणवले 20 बरोबर किती होतात 7 × 2 = 14 म्हणजे 1400 रुपये काय होतं त्याचं व्याज होतं 4 वर्षाच्या नंतर. त्यामुळं ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे अँड लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 140. भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते. एक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. तर ऑप्शन ए आहे नागालँड, ऑप्शन बी आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन सी आहे आसाम आणि ऑप्शन डी आहे त्रिपुरा. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश जे राज्य आहे ते काय भारतातील अतिपूर्वेकडील राज्य आहे जे की ज्याची सीमा आहे चीनला चिटकून आहे. तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, खरंच तुमच्या नॉलेजमध्ये यामध्ये जर भर पडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला तुम्ही काय करा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकन आहे तो दाबायला विसरू नका, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओची सिरीज जी मी बनवणार आहे त्याचं नोटिफिकेशन काय येणार आहे तुम्हाला मिळणार आहे. तर आज इथंच थांबूया.